तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता मी आहे पनवेल स्टेशनला, चाललो आहे गावाला. सुट्टी आहे 3 दिवस, तर मी चाललो आहे एकटा. बच्चेरे कोण येत नाही, सोबत पप्पा आहेत माझ्या. लकी येतो आहे पण त्याचा अजून काही कन्फर्म नाही. तर चाललो आहे गावाला, बघूया तिकीट वगैरे काय काढलं नाही, कारण का अचानक प्लॅन झाला आहे. स्वतः गर्दी तर मजबूत, कारण का तुम्हाला माहिती आहे आता आपल्या कोकणवासियांचा लाडका सण चालू आहे शिमगा, त्यामुळे ठीक आहे गर्दी असेल. 4-5 तासाचा प्रवास आहे, पण ठीक आहे. तर बघू, प्रवास करत करत मज्जा करत करत जाऊ, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. 10 मिनिट्स लेटर. गाडीमध्ये गाडीला फुल गर्दी आहे, बीपी फुल म्हणजे फुल उभा आहे. स्टँडिंग याच्यामध्ये विरळकर आले, गर्दी आहे. विरळकरांच्या नंतर माझे वडील देवदे. तर मला वाटत नाही व्हिडिओ काय जास्त करायला भेटेल, पण जसे जसे व्हिडिओ मिळेल तसे हळूहळू. माझी मावशी शिपोस. बघा कॅमेरा पण नीट दिसत नाही, कुठला वाटतो कॅमेरा. आता शिपोस गर्दी खूप आहे, फाटल्या माझी क्वालिटी. बाबूराव जाधव म्हणून हा मारलेला, दुसरा राऊंड ते गावाल्यांबर होता. पहिला राऊंड आम्ही मारलेला डायरेक्ट. 10 years later. रॉयला पोचलो आता मित्रांनो, गर्दी आहे. बघा डोरला झोपा अजून पण शार्प, जरा बाहेर लागते डोरला. गर्दी तर आहेच, सहा असा मला वाटतं पावणे झालं आहे. त्याचा टायमिंग आहे 4 वाजता परत नाही दिसा. स्टँडिंग आहे आता पहिल्या सुट्टी, पूर्ण आठवळ आहे. असं काही शूट नाही होणार, तू आता डायरेक्ट निघच करू असं मला वाटतं. रात्रीचे 2:30 वाजले आणि आता आम्ही आलो आहे. बघा चिपळूणला गाडी थांबली आहे. भाई जरा पण बसायला नाही, पूर्ण पायाची अवस्था एकदम बेकार झाली आहे. पिक्चर बघत बघत आलो आहे, वाट लागलाय, सिग्नल लागलाय. गाडी ऑलमोस्ट टायमावर आली आहे, फक्त इथून 1 तासात रत्नेत पोचू दे. कारण का भाई माझ्या अवस्थेला बेकार झाल्या, फर्स्ट टाईम उभ्या नाही आलो. यानंतर कानाला घडा भाई कधीच नाही. चला आता डायरेक्ट बघू रत्नेरीमध्ये, डायरेक्ट भेटू आता चिपळूण. चिपळूणला आलो चिपळूण. तर आता रात्रीचे 3:10 झालेत आणि आता गाडी आली संगमेश्वरला. पाटी फुल जंगल विंगल आहे इकडं. संगमेश्वर मी पहिल्यांदाच थांबलो, म्हणजे उतरलो ॲज अ ट्रेन थांबल्यावरती. वाट मजबूत लागले, कारण का झोपायला तर काय घंटा नाही भेटले, कारण का स्टँडिंगने चालू होतं. इथेच बसलो, इथेच डोअरलाच सोपा आहे, डोअरलाच सगळं. तर थकलो पण खूप आहे प्रवासात, थोडं पिक्चर बघत टॅम्पर शॅम्पर होतं आहे. तर आता संगमेश्वरला थांबले वाटतं गाडी सिग्नलला. आता इथून डायरेक्ट बघू आता पण डायरेक्ट रत्नागिरी तापत नाही. रत्नागिरी उतरल्यावर पुढं आमच्याकडे लांजायला जायचं वगैरे, ब्लॉकमध्ये घेऊ आपण टाटा. तर उतरलं रत्नागिरीला आता, गाडी लेट झाली आणि आता रत्नागिरीला उतरून आता बाहेर जाईन आणि बघूया तिथून काय गाडी वगैरे मिळते का. पुढे इथे काळो काय तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो रत्नागिरी स्टेशनला वरती काही गाडी. आणि चालत जातो बाहेर, कारण का जो मेन रोड आहे तिथून बस वगैरे मिळतील लांजा झाला किंवा काही दुसऱ्या गाड्या, तर त्यासाठी थोडं 10 मिनटं चालत जावं लागतं. काळो काय त्यामुळे एवढं काय दिसत नाही, कारण का मला वाटतं 5:05 आता. पण हा रस्ता झाला आहे बाबा, नाहीतर नेहमी खराब असतो. गाड्या मग झालं वाटतं. तर बघू आता गाडी लवकर मिळते, कारण का मला झालं झोप आली. झोप घरी जाऊन थोडं झोपायचं पण आहे. बघू आता कुठली गाडी भेटते काय. त्या 6 वाजलेत आणि आलो आहे आम्ही घरी. आता मी काय जास्त दाखवलं नाही, कारण का झोपलो होतो मी. पण 6 वाजलेत काळू काय अजून पण, त्यामुळे थोडंसं मला झोप आली होती, कारण का मी दमलो होतो. आमच्या पाठी बस आली आता, सकाळी 6 वाजता बस येते आमच्याकडे. कॉलेजची मुलं वगैरे असतात त्यांच्यासाठी. तर आता आलो आहे, थोडंसं असं झोपतो आहे परत आता जाऊन. तर आता गावी आलो आहे, तो बघूया अजून एखादा ब्लॉग होईल शूट माझा. मग तोपर्यंत आता हा ब्लॉग संपवतो आहे, तोपर्यंत आमचे ब्लॉग बघा. मी गावी आलो आहे, आता थोडंसं फिरेन तर करेनच ब्लॉग शूट. तर हा ब्लॉग सेंड करतो मी. टाटा बाय बाय.